उपस्थित असलेले माझ्या भावांनो आणि बहिणींनो, खरं तर या ठिकाणी आपल्याला पोलीस बांधवांनी अत्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या पण झाल्या पाहिजे। पोलिसांना माझी नम्रतेची विनंती एवढीच आहे आणि तीच मी या 3 दिवस विनंती करतो की तो जो हरामखोर आहे, भारताच्या विरोधात, भारताच्या संविधानाच्या विरोधात जो वक्तव्य करत आहे, या वक्तव्याचा केवळ निषेध करून चालणार नाही। ज्या भारतीय संविधानावर आज 73 वर्ष हा भारत देश चालत आहे, कुठल्याही प्रकारची या देशावरती संकट आले नाही, एवढा मजबूत या भारताचा संविधान असताना त्याची एवढी बोलण्याची हिंमत होतेच कशी? आणि म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे, एकतर तुम्ही बंदोबस्त करा, आणि मला विश्वास आहे की तुम्ही बंदोबस्त करालच, कारण पनवेलमध्ये, रायगड आणि ठाण्यामध्ये असा प्रकार कधीच घडला नाही, आणि अशा 12 अवलदीचा माणूस पण आमच्या या जिल्ह्यात जन्माला आलेला नाही। त्यामुळे संविधान कालबाह्य झाले, अरे तुझ्या आईचा नवरा पण कालबाह्य झाला ना रे बाबा, तुझ्या आईचा नवरा बदल आणि मग संविधान बदलायची गोष्ट कर। आई म्हणून गेली बिचाऱ्याची, बायको सोडून गेली, त्याला काही काम नाही। पोलिसांनी त्याचा कमी अभ्यास केलाय, मी जास्त केला 3 दिवसात। इट इज रिअल फॅक्ट, मी कधीच बोलत नाही। आणि आता दुसरी बाई घेऊन फिरतो, तिच्याला पण आमच्या मागाची बाया बोलत, तिला मारू का? बोलू तिला मारू नका, ज्याला मारायचं आहे त्यांनी पोलिसांनीच मारावं, आणि पोलिसांनी नाही मारलं तर जनता मारल्याशिवाय सोडणार। पनवेलमध्ये आजपर्यंत असा प्रकार कधीच घडलेला नाही, आणि आम्ही या पनवेलमध्ये असताना असा घडून ही देणार नाही। त्यामुळे आम्ही अद्याप कायदा हातात घेतलेला नाही। मी माझ्या पोलीस बांधवांना, भगिनींना, खरं तर अख्खा दिवस तुम्हाला आमच्या मुलं उन्हातानात राहावं लागलेलं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, मला सगळे पोलीस अधिकारी आणि पोलीस माझे मित्र आहेत, खरं तर या सगळ्या पोलिसांनी मला मोठा केलेला आहे, वस्तुस्थिती आहे। म्हणून पोलिसांच्या विरोधात आम्ही कधीच लढत नाही आणि आम्हाला लढायचंही नाही, पण ज्याच्या विरोधात आम्हाला लढायचं आहे त्याच्या विरोधात लढण्याखेरीज आम्ही राहणार नाही। 1-2 दिवसात फक्त व्हॉट्सअप मेसेज दिले, फेसबुकवर ही मोर्चाची बातमी टाकली, आणि तुम्ही हा एवढा भरभरून प्रेम दिलेला आहे। मी पोलिसांना 1, 2, 3, 4, 5 नाही 10 दिवसाचा अल्टिमेट देतो, चालेल ना? तर 10 दिवसात त्याला देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती टाकून त्याला खांदेश्वर पोलीस स्टेशन मध्ये अटक करा, त्याला पनवेलच्या कोर्टात घेऊन जा, एवढीच तुम्हाला विनंती करतो। न्यायपालिका, न्याय देवता काय निर्णय देईल ते आम्हाला मान्य राहील, पण एवढंच या ठिकाणी जाहीर सांगतो, मी कधी वाईट बोलत नाही आणि वाईट बोलायला लागलो कोणाच्या बापाला घाबरत नाही। तुम्हाला माहिती असेल की आमच्या आगरीकोळी समाजामध्ये एक पद्धत आहे की पागाला गेलो की एखाद्या जो पागीर असतो त्याला जास्त मासे लागतात, म्हटलं लोक म्हणतात त्याच्या अंगाला मासे लागलेले आहेत। भाऊ बरोबर का सरपंच? आणि म्हणून जसा जगदीश गायकवाड समाजात गेला की त्याला ही माणसं जोडतात, आम्ही माणसांलेली माणसं, केवळ आज काल मी गेलो त्या एका बहिणीच्या घरी, आरेकरचे तिचं ऑपरेशन झालं होतं, चालता येत नव्हता, बोलत चल ताई उद्या मोर्चाला जायचं आहे, ते आईच्या अगोदर ताई पुढे, म्हणजे अशा बहिणी या तुम्ही सगळ्या उपस्थित आहात। त्यामुळे सावंत तर आमच्या आया आई समानच आहे, पहिल्यापासून लढवय आहे, तिने अंगावर मार खाल्लेला सावंत आहेत। ज्या वेळेस नवीन पनवेलच्या बुद्धविहाराचा प्रकार असा झाला, इथं सगळी क्रांतिकारक लोक आहेत, हे सगळे पोलीस हे आमचे आहेत, हे गरीब आहेत म्हणून पोलीस आहेत, तुम्ही गरीब आहात म्हणून आंदोलक आहात, हे पोलीस आहेत, आणि हे जसे आपण जन्म घेतला तसं त्यांनी घेतलेलं आहे, ते सुद्धा भारतीय संविधानाच्या कायद्यानेच काम करतात, आणि आपल्याला सुद्धा कायद्याचीच मागणी आहे। त्यामुळे पोलिसांवर आमचा कुठलाही
नाहीतर मोर्चात लोक पोलिसांच्या विरोधात बोलतात. आम्ही बोलणार नाही, अजिबात बोलणार नाही, आम्ही बोलत पण नाही. आणि आमच्या तुम्हाला तुम्ही काय सस्पेंड करतील तुम्हाला म्हणून मी तुमची नाव घेत नाही. कारण बरेच पोलीस सुद्धा या मोर्चात सिव्हिलवर आलेले आहेत. म्हणजे कसं लगेच तुमचा कॅमेरा असतो. बरं, आमचा एक पोलीस अधिकारी बोलतो ड्रोन पाहिजे होता. पण नक्कीच पुढचा कळंबोली सरकारला जो चक्का जाम होईल तो चक्का जाम एक तर काढील त्याला काम, नाही तर करेल मी चक्का. म्हणून आपण सगळ्यांना विनंती करतो, कुठल्याही संघटना असतील, मग सामाजिक असतील, राजकीय तर कोण आलाच नाही, पण जे जे संघटनेवाले आले, संजय गायकवाड आमचे आलेले आहेत, तर या ठिकाणी त्यांना मी सांगतो कायदा काय आहे. कायदा आपल्या बापाने लिहिलेला आहे. अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. इथं वरिष्ठ सगळे अधिकारी आलेले आहेत. मी या ठिकाणी विनंती करेन की आपल्याला एसीपी साहेब इथं आलेले आहेत. खरं तर साहेब तुम्ही आलात नसतात आणि पोलीसही जरी बंदोबस्ताला नसते तरी काकडे साहेबांना मी शब्द दिला होता की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. ज्या दिवशी ही सच्चा भीम सैनिक असतात हे कुणालाही डवचत नाही. पण ज्या दिवशी ते डवसतील त्या दिवशी तुमचा खांदा कॉलनी कामोठा पनवेल कळंबोली हे सगळं बंद केल्याशिवाय राहणार नाही. पण ती वेळ मला विश्वास आहे पोलीस खात्यावर, मला विश्वास आहे संविधानावर की ती वेळ आपल्यावर येणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी जे संघटित लोक आहोत संघर्ष करण्यासाठी आलेलो आहोत, मी विनंती करतो त्या पाच लोकांनीच फक्त या ठिकाणी निवेदन घेऊन जायचं आहे. त्या पाच लोकांची नावं मी घेतो. सावा माणूस जाणार नाही याची खबरदारी आपणच घ्या. आणि सावा गेला तर पोलीस आत टाकतील त्याला मी जबाबदार नाही. आपला काम शिस्तप्रिय असतं. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.